दुपारची वेळ होती म्हणून सहज बाहेर गॅलरीत उभा होतो. सर्वत्र उन्हाची लाट देखील पसरली होती, परंतु तितक्यात मन भरून यावं तसं आभाळ देखील काळ्या भोर ढगांनी भरून आलं. सोसाट्या वारा देखील वाहू लागला, जणू काय आता वादळी ते की काय अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली. तेवढ्या टी व्ही लागलेल्या त्या सिनेमाचे शब्द माझ्या कानावर ऐकू आले, ती सध्या काय करते? आणि त्या शब्दाने माझ्या मनात देखील एक विचारांचं वादळच निर्माण झालं. नमस्कार, मी अमोल दिलीप आव्हाड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी. आज आपल्यासमोर वक्तृत्व स्पर्धेचा विषय मांडत आहे, ती सध्या काय करते. खरं तर बघितलं तर मी कधी तिचा इतका विचार देखील केला नव्हता, परंतु या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ती सध्या काय करत असेल असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मग खरं तर ती म्हणजे कोण? तर ती एखादी राजकारणी, एखादी डॉक्टर, एखादी नर्स, एखादी पोलीस किंवा एखादी शिक्षिका किंवा एखादी प्रेयसी देखील असू शकते. परंतु ह्या सर्व भूमिका निभावताना तिच्यामधल्या आईपणाची, मनाची, मातृत्वाची भूमिका सर्व भूमिकेपेक्षा मोठी असं मला वाटतं. ज्यावेळी मी ती सध्या काय करते असा विचार करतो, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर भावना व्यक्त न करता येणारी ती सुद्धा देखील उभी राहते. आज आपण प्रत्येकजण कोरोनाच्या परिस्थितीशी लढा देतो, परंतु ती आपल्यापेक्षाही जास्त किंबहुना दिवस रात्र मेहनत आपल्यासाठी मेहनत घेत आहे. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांच्या सेवेसाठी तत्पर उभी असते, त्याप्रमाणे ती ॲम्ब्युलन्स आपल्यासाठी आज तत्पर उभी आहे. लहानपणी शाळेत एक निबंधासाठी विषय दिला जायचा, जर आई सुट्टीवर गेलीत तर. मला वाटतं त्या निबंधातली आई म्हणजेच आजच्या घडीची रेल्वे. ती देखील सुट्टीवर गेली, ती देखील आराम करत आहे, परंतु दुसऱ्या क्षणी तिच्या मनातल्या आईची भावना जागी होत असेल. आणि जर मी सुट्टीवर गेले, मी जर आराम केला, तर माझे लाखो करोड लेकर उपाशी राहतील. आणि म्हणूनच काय, ती ह्या परिस्थितीतसुद्धा धावते, पळते आणि पळतच राहते. ती सध्या काय करते असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक विजलेली चूल आणि त्याच्या बाजूला बसलेली उदास चेहरा घेऊन बसलेली एक स्त्री समोर. जरी चूल विजलेली असली तरी त्या स्त्रीच्या मनातली, मातेच्या मनातली आग अजून विजलेली आहे. आणि म्हणूनच की काय, ती आपल्या पोटाला पीळ मारून आपल्या लेकरांचं पोलन पालन पोषण करते. ती त्यांना उपाशी कधीच ठेवत नाही. ह्या सर्व तीमधून मला कुठेतरी माझ्या आईचा चेहरा देखील डोळ्यासमोर होतो. खरंच माझी आई सध्या तरी काय करत असेल? जशी मला तिला भेटण्याची ओढ लागली असेल, तशी तिला देखील लागली असेल का? किती दिवस आता फक्त माझा विचार करत असेल. आणि असं करत असेल तर तिला कारण देखील तसंच आहे, तिचं माझ्यावर असलेलं जीवा पडतो. म्हणूनच की काय, मी तिच्यापासून लांब असलेलं दुःख माझ्याविषयी जास्त तिला होत असेल. असं म्हणतात की मनातील दुःखाला वाट मोकळी करून दिल्याशिवाय सुखाचा आनंद घेता येतो. म्हणून ती तरी सध्या तरी तिचं दुःख व्यक्त करत असेल. आणि ती काय करत असेल तर फक्त आणि फक्त माझी काळजी आणि चिंताच करत असेल. असं म्हणतात की जगात आई ही अशी एकमेव व्यक्ती आहे की जी आपल्या मुलांना आपल्या हृदयात, आपल्या पोटात आणि आपल्या ताटात देखील सांभाळून घेऊ शकते. मग ह्या तिचा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर ती देखील येते जी आज कोरोनाच्या संकटात पुरुषाच्या खांद्याला खांदा धरून देखील लढा देतात. मग ती एखादी डॉक्टर, एखादी नर्स, एखादी सफाई कर्मचारी किंवा पोलीस देखील असते. ह्या सर्वजणी मिळून आज दिवस रात्र काम करत आहे, परंतु कुठेतरी दुःखाचा एक मोठा आमंडा पोळट धरून त्या जगतात. खरं तर जी आई 9 महिने आपल्या मुलाला आपल्या पोटात वाढवते, निष्पाप प्रेम करते, ती आई त्या मुलाच्या जन्मानंतर 9 सेकंद देखील त्याच्याशिवाय राहू शकत नाही. कारण मुलापासून लांब राहणं जे दुःख हे आईच्या दुःखा सगळ्या दुःखांपेक्षा सर्वात जास्त मोठे दुःख असते. ज्यावेळी मी तिचा शोध घेण्यासाठी जातो, त्यावेळी माझ्या मनात एक आर्त हाक ऐकू येते. ही आर्त हाक कुठल्याही देवळातली, मंदिरातली, मस्जिदीमधली किंवा प्रार्थना स्थळांमधली नसून ती एका वृद्धाश्रमातली एका वृद्ध स्त्रीचे आर्त हाक असते, जी आजही आपला मुलगा येईल, आपली मुलगी येईल आणि मला घेऊन जाईल या आशेने आजचा दिवस आणि तिचं उरलेलं आयुष्य देखील घालवत आहे. आई आपल्यासाठी काय करत नाही, आई मुलांच्या सुखासाठी आनंदासाठीच कष्ट करत असते, परंतु आम्हाला वाटतं आई कुठे काय करते, ती तर घरीच असते. परंतु या लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना, आई आमच्यासाठी काय काय करते हे आम्हाला जवळून बघायला मिळालं. आणि म्हणूनच आजपर्यंत जगात झालेल्या सर्व मदर डेंपैकी काल परवा झालेला मदर डे हा विशेष ठरतो, कारण आमची आई आमच्यासाठी काय करते हे आम्हाला जवळून बघायला मिळालं. आणि म्हणून तिच्याबद्दल आमच्या मनात प्रेम देखील वाढलं असेल. परंतु मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, जगात मदर डे तेव्हाच खऱ्या अर्थाने साजरा केला जाईल ज्यावेळी पूर्ण जगातील वृद्धाश्रमाला टाळा लावला जाईल. आपण आज प्रत्येकजण स्वतःच्या हक्कासाठी मागण्यासाठी आंदोलन करतो, रस्त्यावर उतरतो, परंतु कुठेही वृद्धाश्रम बंद व्हावे म्हणून कुणीही आंदोलन करत नाही.
जर असं घडलं तर कोणत्याही वृद्धाला कुठे आधार शोधावा लागणार आहे. जाता जाता इतकंच सांगेन, ती आणि ती म्हणजेच आपली आईच आपल्या हक्काचं प्रेमाचं पहिलं स्थान असते, ना की ती वृद्धाश्रमात भेट म्हणून देण्याची एखादी वस्तू असते. धन्यवाद.